या बातमीचे प्रस्तुतकर्ता हॉटेल टेंट सिटी शाखारी व मांसाहारी जेवणाचं उत्तम ठिकाण। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अचानक पावसाच्या सरी बरसल्यानं या अवेळी आलेल्या पावसानं शेतकरी वर्गाची मात्र चिंता वाटली आहे। काल चाकण परिसरात अचानक झालेल्या अवकाळी पावसानं चाकण बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला कांदा पूर्णपणे भिजल्यानं शेतकरी राजावर हतबल होण्याची वेळ आली आहे। विशेष म्हणजे चाकण बाजार समितीच्या आवारात शेड नसल्यानं रात्री मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधवांच्या कांद्याचं मोठं नुकसान झालंय। बाजार समिती आवारात शेड असतं तर शेतकऱ्यांचं एवढं मोठं नुकसान झाले नसतं अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गानं दिली आहे। रात्री पाऊस झाला, पावसामध्ये 9 दा घुमऱ्याचे तुकाराम बाळा बाजारे आमचा कांदा भरपूर भिजला आहे, भरपूर नुकसान झाली आहे, मार्केटमध्ये डाऊन झालंय। आता मार्केटमध्ये कांदा आला, मार्केटमध्ये पण भिजलाय, काय परिस्थिती आहे? मार्केटमध्ये पण कांदा भिजलाय, काय परिणाम होणार? काय काय व्यापारी बोलतो माल सुद्धा भिजला असं झालं तसं, आणि शेतकऱ्यांनी काय करणार? आता एक मिनटं सलग बोला फक्त कांदा हो बोला हो शेतकऱ्याचा कांदा शेतामध्ये पण भिजला, इथं मार्केटमध्ये नाही भिजला, शेड नाही काय नाही, शेतकरी तरी काय करायचं? पुढं माल दाखायचा नको पासून किती युती दाखणार, काय शेतकरी लोक एवढं दाखवणार, त्याचा काय परिणाम होणार? काय बोलणं होणार, काय सांगा काय मागणी आहे तुमची? माझं मागणी आहे शेतकऱ्यांना, मागणी आहे कोणती मागणी? तर या गंभीर समस्येकडे बाजार समिती प्रशासन का दुर्लक्ष करतय हा मात्र प्रश्नच आहे। काल झालेल्या पावसानं शेतकरी बांधवांचं बाजार समितीमध्ये व शेतातील कांदा भिजून शेतकरी राजा आणखीनच आर्थिक संकटात सापडलाय। तर झालेल्या नुकसानीचा नक्की शेतकरी बांधवांना भरपाई कोण देणार हाच प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे निर्माण होत आहे। न्यूज 15 मराठी साठी आशीष ढगे पाटील सह विश्वनाथ केसवर चाकण पुणे।